नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी प्रमोद पाटील, आपले माझ्या कोल्हापुरी किचन्स या यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आता उन्हाळ्याचा सीजन आला आहे आणि उन्हाळा म्हटलं की सर्व गृहिणींची लगबग सुरू होते ती पापड, कुरड्या, फेण्या बनविण्याची, आणि ही कसरत त्या दरवर्षीच्या उन्हाळ्यात करतच असतात। आणि म्हणूनच मी आज खास उडदाचे पापड बनवण्याची रेसिपी, तीही कोणताही रेडीमेड पापड मसाला न वापरता बनवून दाखवणार आहोत। कारण सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात बाजारात पापड मसाला कुठेही उपलब्ध नाही आहे, आणि म्हणूनच त्या बदल्यात पापड मसाल्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरतो ते सर्व इन्ग्रेडियंट्स वापरून आपण एक खास पापड मसाला घरगुती बनवणार आहोत। आणि तुमच्यापैकी कोणी माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण बनवणार आहोत उडदाचे पापड, आणि त्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगतो। 1/4 किलो आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे, आणि ही डाळ आम्ही चक्कीतनं दळून आणलेली आहे बारीक। आणि या ताटामधलं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला या चमच्याच्या मापाप्रमाणे सांगणार आहे। 7 चमचे पापड खार घ्यायचं आहे, 1 चमचा हिंग, 1 ते 1.5 चमचा मीठ वापरायचं आहे, 2 चमचे काळी मिरी आपण कुटून घेतलेली आहे, आणि 2 वाट्या आम्ही पाणी घेतलेलं आहे टोपामध्ये। तर सर्वप्रथम हे जे पाणी आहे ते आपल्याला उकळत ठेवायचं आहे, आणि हळूहळू हे जे पाणी आहे ते आता उकळत आलेलं आहे। आता उकळलेलं जे पाणी आहे, 1 वाटी पाणी आपल्याला साईडला काढायचं आहे, आणि हे जे बाकीचं पाणी आहे ते आपण गॅसवरती परत उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 7 चमचे पापड खार टाकून घ्यायचं आहे। आणि आता आपण मीठ मिक्स करून घेऊयात। सर्वप्रथम आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊयात, 1 चमचा हिंग टाकून घेऊ, आणि आता आपण कुटून घेतलेली काळी मिरी टाकून घ्यायची आहे 2 चमचे, आणि या मिश्रणाला उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। तर आता या मिश्रणाला छानपैकी उकळी पण आलेली आहे, तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे जे मिश्रण आहे ते कोमट होईपर्यंत वाट पाहूयात। तर हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। तर आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित कोमट झालेलं आहे, जास्त गरम पण नाही राहिलं आहे। आता आपण पीठ मळून घेण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत। तर हे जे मिश्रण आहे ते थोडं थोडं करून आपण या पीठामध्ये मिक्स करून घेणार आहोत, आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे जे उडदाचं पीठ असतं ते फार चिकट पीठ असतं, आणि हे पीठ मळताना जर आपल्या हाताला जास्त डसत असेल तर आपण 1 चमचा तेल लावून घ्यायचं आहे हाताला, जेणेकरून जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही।
आपण मिश्रण केलेलं जे पाणी होतं ते संपलेलं आहे आणि जर आपल्याला आणखीन पाण्याची गरज पडली तर आपण जे एक वाटी पाणी साईडला काढून ठेवलं होतं कोमट होण्यासाठी ते आपण वापरू शकतो। तर आपण ते जे कोमट पाणी आहे ते सुद्धा वापरणार आहोत थोडंसं। आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला कडकच मळून घ्यायचं आहे। पाण्याचा जो वापर आहे तो आपल्याला थोडा थोडा करूनच करायचा आहे गरजेनुसार, कारण हा जो गोळा आहे उडदाच्या पिठाचा तो कडकच राहायला पाहिजे मळून झाल्यावर देखील। जर गरज असेल तरच पाण्याचा वापर करावा। तर अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते आम्ही व्यवस्थित मळून घेतो। तर अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते आपलं छानपैकी मळून झालेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला थोडंसं कडकच ठेवायचं आहे। हा जो पीठाचा गोळा आहे तो आपण 2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून त्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित येईल देखील आणि थोडं मऊ होईल। तर आता हा जो गोळा आहे तो आपण 2 तासासाठी झाकून ठेवूयात। तर हा जो गोळा आहे तो आपण 2 तासासाठी झाकून ठेवला होता त्याच्यावरचा टोप काढून घेऊ। तर हे जे पापडाचं पीठ आहे ते व्यवस्थित आलेलं आहे, थोडं मऊ देखील झालेलं आहे ते। आता हे जे पीठ आहे ते आपल्याला तेलाच्या सहाय्याने मळून घ्यायचं आहे। या पिठाला आपल्याला भरपूर तेल लावून मळून घ्यावं लागणार आहे। जर पीठ मळताना ही परात जी तुमची हलत असेल जास्त तर त्या परातीखाली तुम्ही फडका टाकून घ्या जसं आम्ही आता टाकून घेतलं आहे। आणि हे पीठ मळताना आपल्याला भरपूर तेल लावावं लागतं। तर या अखंड पिठामधला आपल्याला एक बारकासा गोळा काढून घ्यायचा आहे साईडला आणि हा एक छोटा गोळा आपण आधी व्यवस्थित मळून घेऊयात। तर हा जो बारीक गोळा आहे तो आपल्याला या वरवंटाच्या सहाय्याने बारीक चिचून घ्यायचा आहे, चांगला मऊसूत करून घ्यायचा आहे गोळा। आणि हे पीठ चेचताना आपल्याला तेल सुद्धा लावायचं आहे। पापड बनवण्यामध्ये फार कष्ट असतात मित्रांनो, तेव्हाच आपले जे पापड आहे ते स्वादिष्ट लागतात, कुरकुरीत लागतात। आणि हे पीठ आपण जितकं चांगल्या प्रकारे मऊसूत मळून घेऊ, कुटून घेऊ, चेचून घेऊ, त्यानंतर त्याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला पापड खाताना दिसतात। पापड जे आपल्याला कुरकुरीत लागतात ते याच कारणामुळे, जितकी मेहनत आपण आता घेऊ तितके जास्त चांगले पापड लागतात। पण हे जे पीठ आहे ते आम्ही आता वरवंट्याच्या सहाय्याने मळून घेतोय। आणि जर तुमच्याकडे वरवंटा नसेल तर तुम्ही हे जे पीठ आहे ते खलबत्त्याचा जो दांडा असतो त्याच्या सहाय्याने देखील अशा प्रकारे चेचून घेऊ शकता। त्यामुळे ज्यांच्याकडे वरवंट नाही आहे त्यांनी काळजी करायचे अजिबात कारण नाही। अजून 2-3 प्रकार असतात मित्रांनो हे पीठ चेचून घेण्यासाठी, किंवा आणखीन एक पद्धत मी दाखवतो। हे पीठ जे आहे ते आपण हाताने देखील मळून घेऊ शकतो, थोडीशी मेहनत लागते त्यासाठी। हे अशा प्रकारे आपल्याला जोर लावून पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। या अशा प्रकारे आपण जसे कपडे धुतो तशा प्रकारे त्यांना वाकडं तिकडं
पिळून घ्यायचं आहे आणि असं ताणून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान मळून घेऊ शकतो। परंतु आता आमच्याकडे वरवंट असल्यामुळे हे जे पीठ आहे ते आम्ही त्याच्यानेच मळून घेणार आहोत। अशा प्रकारे हा जो बारीक गोळा आपण काढलेला होता तो व्यवस्थित मळून झालेला आहे। आता त्याचे आपण बारीक गोळे करून घेणार आहोत पापड बनवण्यासाठी। तर आता पुढची जी प्रोसेस आहे ती आपण या पोळपाटावरती करणार आहोत। तर हा जो आपण पापडासाठीचा गोळा काढून घेतलेला आहे तो अशा प्रकारे छान गोल करून घ्यायचा आहे आधी लांबट, कारण याचे आपल्याला आता बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला हा जो गोळा आहे तो लांबट करून घ्यायचा आहे, कारण त्याचे आपण बारीक 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 तुकडे करून घेऊ शकू। तर आता आपण या चाकूच्या सहाय्याने बारीक गोळे करून घेऊयात। तुम्हाला किती मोठे पापड हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या गोळ्यांची साईज ठेवू शकता। आणि हे जे गोळे आहेत ते आपण एका धाग्याच्या सहाय्याने सुद्धा कापू शकतो हे अशा प्रकारे। धाग्याने सुद्धा फार छान कापले जातात गोळे। अशा प्रकारे आपले हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित एक समान कापून घेतलेले आहेत आपण। तर आता आपण पापड लाटण्याच्या कृतीकडे वळणार आहोत। तर आता आपण पापड लाटण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत। त्यासाठी हे एक पापडासाठीचं एक लाटणं येतं वेगळं, ते लाटणं आम्ही वापरणार आहोत। आपण पाहू शकता या लाटण्याला असे उभ्या उभ्या रेषा दिसत आहेत तुम्हाला, जेणेकरून पापड जे आहेत ते व्यवस्थित लाटले जातात आणि पटापट सरकतात पुढे। तर सर्वप्रथम आपण हा एक गोळा घ्यायचा आहे आणि हा जो गोळा आपण जसा कापला होता उभा तसा उभा ठेवून त्याला प्रेस करायचा आहे वरतून आणि नंतर तो पिठामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे। आता याला आपण पिठामध्ये बुडवून घेऊयात आणि व्यवस्थित लाटून घेऊयात। पापड आता आपण लाटतोय ते थोडेसे आपल्याला हलकेसे जाडसर ठेवायचे आहेत, कारण जास्त जर आपण त्यांना पातळ लाटलं तर जेव्हा आपण त्यांना तळून घेऊ तेलामध्ये त्यामध्ये लगेच तळून करपण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडेसे आपण जाडसर ठेवले तर छान व्यवस्थित तळता येतात पापड आपल्याला। तर अशा प्रकारे आम्ही आणखीन एक तुम्हाला पापड लाटून दाखवतो। तर हा आपण गोळा घेतलेला आहे त्याला उभं अशा प्रकारे प्रेस करून घेतलं आहे, आता पिठामध्ये त्याला बुडवून घ्यायचं आहे।
आपण विशिष्ट लाटणं घेतलेलं आहे पापडाचं, त्यामुळे पापड सुद्धा छान पटापट तयार होत आहेत। तर अशा प्रकारे हा दुसरा पापड सुद्धा आपला लाटत लाटून होत आलेला आहे। तर अशा प्रकारे बाकीचे पण पापड आम्ही लाटून घेतो। माझी आई सुद्धा आज पापड लाटण्यामध्ये मदत करते, तर त्यामुळे आमचे थोडेसे आणखीन पापड झालेले आहेत। साधारणतः आतापर्यंत आमचे एवढे पापड जे आहेत ते लाटून झालेले आहेत। तर हे जे पापड आहेत ते आम्ही पंख्याच्या हवेवरच वाळवून घेणार आहोत, आणि थोडेसे हे पापड हळकले की त्यांना आपण पलटी करून घेणार आहोत। चला तर मग बाकीचे पापड सुद्धा आम्ही लाटून घेतो। आणि अशा प्रकारे आपले सर्व पापड जे आहेत ते लाटून झालेले आहेत। यातले हे जे पापड आहेत ते थोडेसे आम्ही पंख्यावरती वाळवून घेतले होते, त्यामुळे एकावर एक सरकवून ठेवलेले आहेत। आणि इथले जे पापड आहेत ते आम्ही आता ताजे बनवले आहेत, त्यामुळे ते थोडे सुकटे सुकटे ठेवलेले आहेत, ते आता सुकत आहेत पंख्यावरती। आणखीन काही पापड आहेत ते आम्ही वेगळ्या साईडला ठेवलेले आहेत वाळत। तर अशा प्रकारे हे सर्व पापड थोडेसे वाळले की यांना आपण एक ऊन लावून घ्यायचं आहे, म्हणजे थोडेसे उन्हामध्ये आपल्याला ते कडकडीत वाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होतं हे जे पापड आहेत ते आपले जास्तीत जास्त महिने टिकतात। तर फायनली अशा प्रकारे आपले हे सर्व पापड जे आहेत ते व्यवस्थित आपण वाळवून घेतलेले आहेत, आणि साधारण 1.25 किलोचं आपण माप घेतलं होतं पापड बनवण्यासाठी, आणि त्यामध्ये 200 पापड आमचे तयार झालेले आहेत। हे पापड जे आहेत ते थोडेसे जाडसर ठेवलेले आहे आम्ही, त्यामुळे पापडांची जी क्वांटिटी आहे ती कमी झाली। जर तुम्ही थोडी आणखीन छोटी साईज केली आणि थोडे आणखीन पातळ केले तर हे पापड 250 पर्यंत आरामात जातात 1.25 किलोच्या पिठामध्ये। तर आता हा जो आपण तळलेला पापड आहे तो मी तुम्हाला एक कुस्करून दाखवतो, आणि त्यावरून आपल्याला कळेल हा पापड किती कुसकुशीत झाला आहे ते। बघा आपण पाहू शकता कुरकुरीत असा आवाज तुम्हाला आला असेल व्हिडिओमध्ये, आणि छान खुसखुशीत झाला आहे पापड। आणि हा पापडसुद्धा आपण मोडून पाहूयात। आपण पाहू शकता छान कुरकुरीत असा पापड झालेला आहे ते। तुम्हीसुद्धा मित्रांनो अशा प्रकारची पापडची रेसिपी आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नक्की करा, फार सोपी पद्धत आहे बनवायची। आता सध्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पापड बनवण्याला भरपूर वेग येतो, परंतु आता लॉकडाऊनमुळे काही पापड मसाले देखील बाजारामध्ये उपलब्ध नसतात, तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी आवर्जून पहा। आणि पापड मसाल्याच्या बदल्यात आम्ही जे साहित्य वापरलं आहे ते साहित्य वापरून तुम्ही पापड बनवाल तर अशा प्रकारे खुसखुशीत छान पापड होतील। आणि कसे झाले ते मला कमेंट करून देखील नक्की सांगा। तोपर्यंत तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशीच एखादी उन्हाळी रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये। धन्यवाद।